नमस्कार मित्रांनो, शाओमीने त्यांचा आत्ताच मी टी व्ही स्टिक हे छोटंसं डिव्हाइस लॉन्च केलं आहे. हे जे डिव्हाइस आहे हे तुमच्या घरी असलेला एक साधा जो टी व्ही आहे त्याला इन्स्टंटली एका स्मार्ट टी व्हीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतं, अँड्रॉइड टी व्हीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतं. तर आज आपण याचंच अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू बघणार आहोत. याचा डेमो बघूयात की कशा पद्धतीनं तुम्ही हे तुमच्या साध्या टी व्हीला लावल्यानंतर तुमचा एक साधा जो टी व्ही आहे तो इन्स्टंट या ठिकाणी अँड्रॉइड टी व्ही बनतो आणि त्याच्यावर तुम्ही इंटरनेट ॲक्सेस करू शकता, नेटफ्लिक्स बघू शकता, ॲमेझॉन प्राईम, यूट्यूब ह्या सगळ्या गोष्टी खेळू शकता. यासोबतच तुम्ही तुमच्या साध्या टी व्हीवरती काही गेम्स देखील खेळू शकता. तर याचाच आज एक डेमो बघूयात आणि कशा पद्धतीनं हे इन्स्टॉलेशन करता येईल ते देखील बघूया. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आता बघूयात याची एक छोटीशी अनबॉक्सिंग आणि नंतर पूर्णपणे कशा पद्धतीनं हे तुमच्या टी व्हीसोबत काम करणार आहे. तर मित्रांनो, हा आपला मी टी व्ही स्टिकचा बॉक्स जो की आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळतो. डायरेक्टली बघूयात यामध्ये आपल्याला हे मेन डिव्हाइस आहे मी टी व्ही स्टिक. यासोबतच तुम्हाला एक केबल देण्यात आलेला आहे USB, ज्याने आपण याला प्लग इन करणार आहोत. हे चार्जर आहे शाओमीचं टिपिकल चार्जर, ज्याने याला आपण पॉवर सप्लाय देणार आहोत. आणि हे एक रिमोट आहे, याच्यावरती नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईमचे बटन आहेत. यासोबतच गुगल व्हॉइस कमांड देखील देण्यात आलेले आहे. याला कनेक्ट करूया आपल्या टी व्हीसोबत आणि बघूयात टी व्हीमध्ये काय करावं लागेल. तर एक सेटअप करावा लागेल तुम्हाला इनिशियल, जो की तुम्हाला सांगण्यात येतं, इन्स्ट्रक्शन देण्यात येतात त्या प्रकारे तुम्हाला हा करावा लागेल. यूट्यूब आहे, यूट्यूब ऑलरेडी इन्स्टॉल आहे तर त्याला एकदा बघूयात. यूट्यूबवरती तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स मिळेल. जर तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन चांगलं असेल तर तुम्ही त्याला 1080p या ठिकाणी प्ले करू शकता सॉंग्स, आणि तेव्हा तुम्हाला क्वालिटी देखील अतिशय चांगल्या प्रकारची मिळेल. जर का तुमचं इंटरनेट कनेक्शन स्लो असेल तर या ठिकाणी तुम्हाला लॅग झाल्याचा भास होईल, पण इंटरनेट कनेक्शन चांगलं असेल तर तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स या ठिकाणून मिळेल. यासोबतच याची क्वालिटी तुम्ही बदलू शकता. नेटफ्लिक्ससोबतच बाकीचे देखील तुम्हाला ॲमेझॉन प्राईम आणि 5000+ ॲप्लिकेशन जे आहेत ते अवेलेबल आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर का गुगल व्हॉइस कमांड द्यायची असेल तर सेटअप करावा लागेल. पण अगोदर येथे जे आहेत डिव्हाइस परफॉर्मन्सचं देखील ऑप्शन आहे, सेटिंग्स आहे, यामधून तुम्ही जे आहेत सेटिंग्स करू शकता. सोबतच तुमचं जे डिव्हाइस आहे त्याला तुम्ही अपडेट देखील करू शकता. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही याला ब्लूटूथ कनेक्ट करू शकता, म्हणजे तुमचे ब्लूटूथ हेडफोन कनेक्ट करून जे आहेत तुम्ही याच्यासोबत स्वतः जर का तुम्हाला ऐकायचं असेल, कोणाला डिस्टर्बन्स द्यायचा नसेल, तर ते देखील एक ऑप्शन्स याच्यामध्ये आहे. ब्लूटूथ हेडफोन किंवा ब्लूटूथ स्पीकर तुम्ही याच्या थ्रू कनेक्ट करू शकता. यासोबतच बाकीचे जे ॲप्लिकेशन्स आहे ते देखील अवेलेबल आहे. येथून तुम्हाला गुगलचा अकाउंट जे आहे ते साइन इन तुम्ही करू शकता तुमच्या मोबाईलसोबत, किंवा डायरेक्टली तुमचं जे रिमोट कंट्रोल आहे त्याच्यावरून तुम्ही याला जे आहे तर तुमचं लॉग इन करू शकता, लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून. तर हे केल्यानंतर तुम्ही प्ले स्टोअरवरती असलेले जे ॲप्लिकेशन आहे ते देखील डाउनलोड करू शकता. आणि तुमचं जे गुगल व्हॉइस कमांड आहे ते देखील ॲक्टिवेट होतं, त्यासाठी तुम्हाला सेपरेट बटन देण्यात आलेलं आहे. डायरेक्टली तुम्ही ज्या रिमोटवरून त्याला ॲक्सेस करू शकता. मी या ठिकाणी सर्च करून हा व्हिडिओ प्ले केला आहे आपलाच. तर याची व्हॉइस क्वालिटी जी आहे ती देखील बऱ्यापैकी होती. आणि डिझनी हॉटस्टार असेल किंवा बाकीचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते तुम्ही साइन इन केल्यानंतर डाउनलोड करून एन्जॉय करू शकता, त्यामुळे एक चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला बघायला मिळेल. लॅग मला तरी कुठेही वाटला नाही जास्त. मित्रांनो, याचा जो एक्सपिरियन्स होता माझ्यासोबत, मी जे याला टी व्हीला याला यूज करून बघितलं तर एक साधा टी व्ही होता माझ्याकडे आणि त्याला मी याला यूज केलं, त्याच्यानंतर जो एक्सपिरियन्स होता तो अतिशय जबरदस्त होता. यामध्ये तुम्हाला आहे जो कुठेही लॅग होताना बघायला मिळणार नाही. जर इंटरनेट तुमचं कमी असेल तर तुम्हाला सेटिंग्समधून जे आहेत डेटा सेवरचं देखील ऑप्शन मिळतं, त्यामुळे हे देखील एक चांगलं ऑप्शन आहे. जी किंमत आहे ती आहे 2799 रुपये आणि याची बेस्ट बाय लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. याच्याबद्दल जर का बोलायचं झालं तर एक बेस्ट डिव्हाइस आहे. जर तुम्हाला एक टी व्ही घ्यायचा नसेल, 10-15-20 हजाराचा स्मार्ट टी व्ही जर घ्यायचा नसेल आणि तुमच्या घरी असलेलाच एक टी व्ही जर का तुम्हाला या ठिकाणी स्मार्ट बनवायचा असेल तर हे डिव्हाइस जे आहे मी टी व्ही स्टिक्स तुम्ही नक्कीच घेऊ शकता. याची जी प्राईस आहे मार्केटमध्ये ऑदर डिव्हाइसेस जे आपल्याला बघायला मिळतात त्याच्यापेक्षा 1000-2000 रुपयाने जे आहे स्वस्त आहे, त्यामुळे एक चांगल्या कंपनीचं ब्रँडेड आणि स्वस्तात असलेलं हे डिव्हाइस जे आहे ते तुम्ही नक्की घेऊ शकता. अशाच इतर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि मला तुम्ही इंस्टाग्रामवरती देखील प्रश्न विचारू शकता. माझी इन्स्टा आय डी आहे नंदू पाटील ऑफिशियल. तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.